मंगळवारपासून दुचाकी व तीन चाकी वाहनांच्या करामध्ये 2% वाढ होणार असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी एमसीएनशी बोलताना दिली आहे. महाराष्ट्र करविषयक कायदे अधिनियम 2016 सुधारणा करण्यात आली आहे. यापुढे ज्याप्रमाणे सर्व दुचाकी वाहनावर 7% कर आकारले जात होते त्यात इंजिन क्षमतेप्रमाणे वाढ करण्यात आली आहे. 99 CC इंजिन क्षमता असलेल्या वाहनावर 8% कर किंवा किमान 1500 रुपये जे अधिक असेल ते 99 CC ते 299 CC पर्यंत 9% कर किंवा किमान 1500 रुपये जे अधिक असेल ते 299 CC पेक्षा अधिक इंजिन क्षमता असलेल्या दुचाकींवर किमान 1500 रुपये किंवा 10% कर जे अधिक असेल याप्रमाणे वाढ करण्यात आली आहे. या करवाढीची अंमलबजावणी मंगळवारपासून होणार असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी सर्जीराव शेळके यांनी एमसीएनशी बोलताना दिली. शासनाने दिनांक 7 जून पासून दुचाकी वाहनांच्या करामध्ये वाढ केलेली आहे. त्यामध्ये 99 CC पर्यंत 8% दराने कर वसूल होईल. 99 CC ते 299 CC पर्यंतच्या वाहनांसाठी 9% दराने आणि 299 CC वरील वाहनांसाठी 10% दराने कराची आकारणी करण्यात येणार आहे. यापूर्वीच दुचाकी वाहनांसाठी सरसकट 7% दराने कर वसुली होत होती. त्यामध्ये आता सुधारणा करण्यात आली आणि सदरची अंमलबजावणी उद्यापासून नोंद होणाऱ्या किंवा उद्यापासून कर भरणा करणाऱ्या वाहनांसाठी लागू होईल.